दक्षिण गोव्याची भटकंती करताना असाही एक नितांत सुंदर गोवा बघता आला. काही ठिकाणाहून तर असे अफाट नजारे दिसले. गोव्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाजूची ओळख या भटकंती दरम्यान झाली. नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर आणि आजचा एपिसोड आहे दक्षिण गोव्याच्या ऑफबीट भटकंतीवर. मी राहिले होते दक्षिण गोव्यातल्या अगोंडामध्ये. ही रूम आम्ही 3 दिवसांसाठी बुक केली होती 3600 रुपयात. पण ही रूम मी तुम्हाला नाही रिकमेंड करणार. या प्राइसमध्ये उत्तम होमस्टेज तुम्हाला तिथे मिळू शकतील. दक्षिण गोवा मला फार खास वाटतो आणि या दक्षिण गोव्यात ही अशी अनेक अतरंगी आणि सुंदर ठिकाणं आहेत जी बघण्यासारखी आहेत आणि तोच भाग मी आता एक्सप्लोर करायला निघाली आहे. अतिशय सुंदर मंदिर आहे, नदी आहे आणि पुढे समुद्रकिनाराही आहे, तर तो भाग आज आम्ही एक्सप्लोर करायला चाललो आहे. सो लेट्स गो. अगोंड्यातून बाहेर पडून मेन हायवेला लागलो. गोव्यातले रस्ते खरंच फार सुस्थितीत आहेत. हायवेवरून एक टर्न घेतला आणि तो रस्ता गावात घेऊन गेला. पुढे मात्र स्थानिकांना विचारत विचारत मंदिराजवळ पोहोचलो. तर या गावाचं नाव आहे लोलये म्हणून, लोलये गाव. आणि इथे श्री आर्यदुर्गा देवी संस्थान अशी कमान लागते. त्या कमानीतून आत गेल्यावरती कुळागरं दिसतात आणि त्या कुळागरात वेताळ आहे. मंदिर नाही आहे, तो असा खुल्या अवकाशाखाली आहे. फार सुंदर आहे खरंच. मला आता जे दिसतं आहे ना, कमाल. कमानीतून आत गेल्यावर कुळागरच दिसलं. दुपारचा निवांत प्रहर जाणवत होता तिथे. या वाटेने गेल्यावर सुपारीच्या झाडीत वेताळाची उंचीपुरी मूर्ती दिसली. चप्पल काढून त्याच्या या खुल्या आवारात प्रवेश केला. ज्यावेळी मूर्ती समोर दिसते त्यावेळी त्याचं रूप पाहून आपसुकच हात जोडले जातात. या वेताळाला स्थानिक नागडो वेताळ म्हणतात कारण तो निर्वस्त्र रूपात आहे. त्याच्या डोक्यावरती सर्पाचा मुकुट आहे. जटा अशा मोकळ्या सोडल्या आहेत. मोठाले डोळे, सुळे, बरगड्यांचा दिसणारा आकार बघताना त्याचं उग्र रूप जाणवतं. त्याच्या एका हातात तलवार आहे. सध्या ती मोडलेल्या स्थितीत आहे. दुसऱ्या हातात त्याने कवटीचा भाग धरलाय आणि बोकडाचं शिरही पकडलंय. कमरेला घंटांची अशी माळ आहे. वेताळाबद्दल एक गोष्ट सांगितली जाते की तो आजूबाजूला जी कुळागरं आहेत, शेती आहेत, त्यांच्यामध्ये रात्रीच्या वेळी फेरफटका मारतो त्यांचं रक्षण करण्यासाठी. वेताळ हे शंकराचंच रूप, भैरव अवतारांपैकी एक. गावाचं वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावं यासाठी वेताळाची मनोभावे पूजा केली जाते इथे. आणि या वेताळाला लोक घोंगडी चप्पल अर्पण करतातच, शिवाय दारूसुद्धा अर्पण केली जाते बरेचदा. तिथून आम्ही निघालो गालजीबागच्या किनाऱ्याकडे. पंधरा मिनिटांचा सोपा प्रवास करून किनाऱ्याजवळ पोहोचलोही. इथे आल्यावरती मला समोर बोट दिसले, त्याच्यावरती टर्टल नेस्टिंग साईट लिहिलेलं आहे. ऑलिव्ह रिडले टर्टलचं इथं नेस्टिंग होतं आणि इथे संवर्धनही केलं जातं त्यांचं. तर इथे ती साईट आहे या किनाऱ्यावरती. किनाऱ्यावरती उतरले तेव्हा लक्षात आलं की हा किनारा खूपच मोठा आहे. आम्ही या किनाऱ्यावरती आता फेरफटका मारतोय. ओहोटी आहे त्यामुळे समुद्र खूप आत आहे आणि अक्षरशः एक असं मोकळं मैदान मिळाल्यासारखं आहे हा किनारा. म्हणजे खूप मोठा आहे, खूप फार सुंदर आहे हा किनारा. म्हणजे इथली जर वाळू बघितली ना तर वाळूवर कागदाचं एक चिटोर सुद्धा मिळणार नाही, इतका तो स्वच्छ आहे. ऊन आता उतरलं होतच, थंड वाराही सुटला होता. अशा वातावरणात अशा मोकळ्या किनाऱ्यावरती फेरफटका मारणं म्हणजे सुख आहे.
रेतीवरती निवांत बसून राहिले. जवळचे सँड प्लोवर खाद्य टिपत होते. टेकडीवरती समुद्री गरुड असा मस्त विहरत होता. असा हा शांत प्रहराचा शांत सूर्यास्त अनुभवला. सूर्यास्त झाल्यावर प्लोवर्स हे उडून गेले, माणसंही पांगली. आमचीही निघायची वेळ झाली. गुड मॉर्निंग. आता आम्ही चाललो आहोत दक्षिण गोव्यातल्या एका अतिशय सुंदर ठिकाणी. लवकर उठलोय खरं, पण इथे अजून काही सुरू झालं नाही आहे. म्हणजे चहा नाश्ता असं काही खुलं झालेलं दिसत नाही आहे, त्यामुळे डायरेक्ट प्रवास सुरू करावा लागणार आहे. मला एखाद्या छोट्या पल्ल्यावरती जायचं असेल आणि जाताना कामासाठी लॅपटॉप न्यायचा असेल तर मी वापरती आहे ही स्यूटची टेक प्रो बॅग. यात माझा लॅपटॉप, चार्जर, केबल्स, हार्ड डिस्क असं सगळं राहून अजून खूप सारी जागा उरते. यात माझ्या वायरींचा गोंधळ उडत नाही की गुंतागुंत होत नाही. खूप सोयीची आहे ही बॅग. ही बॅग ॲक्च्युली कॉलेज, ऑफिसला जायला अतिशय बेस्ट आहे. आणि मी यामध्ये माझी पॉवर बँक ठेवते, मोबाईल कनेक्ट करते आणि जाता जाता मोबाईल चार्ज करते. पाठीला या जाड सॉफ्ट पॅडिंगमुळे सपोर्ट मिळतो आणि एअरफ्लो होत असल्यामुळे पाठ घामाने भिजत नाही आणि शोल्डर स्ट्रॅप्स पण कचत नाहीत. रोड सेफ्टीसाठी याला रिफ्लेक्टर्स पण आहेत आणि ही बॅग मी हायकिंगसाठी सुद्धा वापरली आहे. अजिबात डिस्कम्फर्ट वाटत नाही, म्हणून गोव्याच्या ट्रिपलाही मी हीच बॅग घेऊन आली आहे. आणि याच्यासोबत मी सिऊटचं रेन कवरही वापरते. एकदम हाय क्वालिटी आहे, पाणी बिलकुल आत जात नाही. तुम्ही ही बॅग आणि रेन कवर जेव्हा सिऊट डॉट इनवरून खरेदी कराल तेव्हा माझा मुक्ता 200 हा कुपन कोड नक्की यूज करा, म्हणजे 200 रुपयांची सूट मिळेल. त्यासाठीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, नक्की चेक करा. आता मी पटकन आवरते आणि तिकडे जायला निघते. सकाळच्या वेळी अगोंड्याचा बाजार पूर्ण बंद असतो. आम्ही बेतुलचा किल्ला बघायला लवकरच बाहेर पडलो. इथून बेतुल आहे 17 किलोमीटर वरती. रस्ताही कमालीचा सुंदर आहे. किल्ल्याकडे जायला आत एक वळण आहे. त्या वाटेवरून जाताना अशी एक वस्ती दिसली. घर मागे गेल्यावर एक भलं मोठं खाडीपात्र दिसायला लागलं आणि आम्ही किल्ल्याजवळ पोहोचलो. मी आता पोहोचली आहे बेतुल या गावामध्ये आणि बेतुल या गावामध्ये तो किल्ला आहे बेतुल फोर्ट या नावाने. तर इकडे बॅकवॉटर आहे नदीचा आणि तिकडे एक छोटीशी टेकडी अशी वर गेलेली दिसते. तिथे तो किल्ला आहे. किल्ला मोठा नाही आहे तर तो छोटा आहे, पण जो तो का बांधला गेला हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण इथल्या भौगोलिक स्थितीवरून आणि इतिहासावरून त्याचं महत्त्व कळेल. इकडे आपला अरबी समुद्र आहे आणि या बाजूला आहे ती साल नदी आहे आणि हे साल नदीचं बॅकवॉटर आहे. तर ॲक्च्युली इथल्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला. समोर नदी आणि समुद्राच्या मधला किनारा आहे मोबारचा. असं म्हणतात की या नदीचा उत्तरेकडचा भाग पोर्तुगीजांकडे होता तर दक्षिणेकडचा मराठ्यांकडे. पोर्तुगीजांची पडावं गलबत इथून व्यापारासाठी मडगावच्या खारेबांधपर्यंत जायची. या नदीतून चालणाऱ्या एकूणच व्यापारावर नियंत्रण राहणं गरजेचं होतं. त्यासाठी हा किल्ला बांधण्याचा आदेश छत्रपती शिवाजी महाराजांनी बळीच्या हवालदारांना दिला. या किल्ल्याचं बांधकाम होत असताना पोर्तुगीजांनी अनेक विघ्न आणली, पण 1689 बळीच्या हवालदारांनी हा किल्ला बांधून पूर्ण केला. नंतर 17व्या शतकात तो सोंढेकर राजांच्या वर्चस्वाखाली आला आणि पुढे काही वर्षांनी पोर्तुगीजांच्या ताब्यात. तो अगदी 1961 त्यांच्याकडे होता. आता मात्र या किल्ल्याचे काही अवशेषच दिसतात. म्हणजे बरोबर खाडीच्या मुखाशी आहोत आम्ही. अगदी असं म्हणजे
अशी नदी आहे ती आणि ती अशी समुद्राला जाऊन मिळते असं आहे. किल्ला पाहून खाली उतरले आणि या खाडी काठाने चालायला सुरुवात केली. जाताना वाटेत एक मंदिर लागलं. बरोबर खाडीच्या मुखाशी हे मंदिर आहे. आतमध्ये खाणी देवाची मूर्ती होती. तिचं लक्ष या खाडी पात्रावरती आहे असं वाटत होत. खरच कमाल आहे. असं नाही बघितलेलं. नाही म्हणजे कि इतके इतकं ते तसं पाणी खोल आहे आणि अगदी तळातलं मला दिसतंय त्याच्या. तिथे काही स्थानिक होते त्यांना याविषयी विचारलं. ये मंदिर ये खाणीदेव बोलत आहे. खाणीदेव ओके. मतलब वो सीशोर में म्हणजे काय हिस्ट्री काय आहे त्याची. खाणी बोला तो ये वो दरिया का नदी. खाणी म्हणजे नदी. नदी नदी नदी. ओके खाडीचं पात्र. ओके उसको खाणी बोलते हैं. खाणी बोलते. ओके तो यहां का वो देव. हां जी देव का. ओके इधर भेदभाव वो करते हैं. त्या मंदिरातून आम्ही बाहेर आलो आणि अजून पुढे वाट गेलीये. म्हटलं की आपण शेवटच्या त्या टोकापर्यंत चालत जाऊया. आणि जाताना वाटेत आम्हाला एका बाजूला खूप सारे नारळाची झाडं आहेत, पाठीमागे एक सुंदरशी टेकडी आहे हिरवी हिरवी, आणि इकडे अर्थात बॅकवॉटर आहे, समुद्र आहे, खाणी आहे. खाणी काठावरती कितीतरी जण गाळ टाकून मासेमारी करत होते. त्यांच्याशी बोलल्यावरती समजलं की ते छंद म्हणून करतात. पुढे एका दगडावर जाऊन निवांत बसले आणि गोव्याचा हा वेगळा प्रांत डोळ्यात साठवला. अशी ही दक्षिण गोव्याची ऑफबीट भटकंती. टेकप्रोच्या बॅगची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की चेक करा. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.